नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामानांदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आज आपण चार आठवड्याचा हवामान अंदाज बघणार आहोत। तर मित्रांनो, मुंबईमध्ये अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी राज्यात जोरदार कोसळत आहे। विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात या ठिकाणी पाऊस जोरदार कोसळत आहे। दर हवामान खात्याने पुढील चार आठवडे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। या अंदाजानुसार 15 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे। पावसाची शक्यता लक्षात घेता संपूर्ण कोकणात 20 आणि 21 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। भारतीय हवामान खात्याने 17 सप्टेंबर रोजी चार आठवड्याचा अंदाज जाहीर केला आहे। पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मध्य भारतात आणि दक्षिण भारतात पावसाचा जोर असणार आहे। तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होऊन तरी याबाबतची माहिती पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे, असे हवामान खात्याने वर्तवले आहे। गेल्या 24 तासात कोकण आणि मुसळधार मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली व 18-19 सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले। 18 आणि 19 सप्टेंबर रोजी मुंबई उपनगरात हलक्यातील मध्यम स्वरूपात पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली होती। पहिला आठवडा 18 ते 24 सप्टेंबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि मध्य भारतासह दक्षिण भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे। तर उत्तर पूर्व भारतात देखील चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। दुसरा आठवडा म्हणजे 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पश्चिम भारतासह दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर उत्तर पश्चिम भागात पण चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, तिसरा आठवडा 2 ते 8 ऑक्टोबर उत्तर पश्चिम भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर चौथा आठवडा 9 ते 15 ऑक्टोबर मध्ये पश्चिम भारतात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।